राज्याच्या काही भागामध्ये लंपी स्किन डिजीज हा गाई तसंच म्हशी या जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा आजाराचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. या आजाराने सिन्नर तालुक्यात काही दिवसांपूर्वी शिरकाव केलाय. या संदर्भामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ भारतीताई पवार यांनी गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावाला भेट दिली आहे. पांगरी येथील लंपी रोगाने ग्रस्त गायीच्या गोठापर्यंत जाऊन त्यांनी पाहणी केली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांना तपासण्याचे सर्व पर्याय विचारून पुढील लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लागणारा लस पुरवठा सर्वतोपरी मदतीचे आश्वासन यावेळी भारतीताई पवार यांनी दिले. जनावरांना लागणाऱ्या औषधांची सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी पाठपुरावा करावा असं देखील आदेशित करण्यात आलंय. जेणेकरून बऱ्याच जनावरांना लस दिल्यामुळे जनावरांच्या या आजारापासून बचाव होईल असंही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलंय. या पाहणी दौऱ्याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांना सिन्नर तालुक्यातील लंपी आजाराची तसेच नाशिक जिल्ह्यातील लंपी रोगाच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी बी के नरवाडे, व्ही डी गर्जे, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पशुवैद्यकीय आरोग्य कर्मचारी आपल्या टीमसह उपस्थित होते. यावेळी सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, बंडूनाना भाबड, ज्ञानेश्वर कुराडे, दिनकरराव कलकत्ते, मदनाप्पा बिन्नर, सुभाषजी पगार, किरण माऊली सांगळे, त्याचबरोबर जिल्हा चिटणीस सविता कोठुरकर, जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष सुमनताई जोशी, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष सुरेखाताई रेवगडे, नव्यानेच नेमणूक झालेल्या महिला उपतालुका अध्यक्ष मंगलताई झगडे, योगिता खताळे, उर्मिला लासूरकर, रुपाली काळे, प्रियंका द्विवेदी तसेच पांगरी गावचे सरपंच, गावकरी, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पांगरी ग्रामस्थांनी यावेळी भारतीताई पवार यांचा सत्कार करून आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू असं आश्वासन दिले. याबद्दल खासदार भारतीताई पवार यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीताईंचा सत्कार करून सिन्नर तालुक्यावर विशेष लक्ष असू द्या असंही यावेळी भाजपा पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी सांगितलंय. ताई, आज केंद्राच्या आरोग्य राज्यमंत्री म्हणून आज परत एकदा आपल्यावरती करोनानंतर एका वेगळ्या डिसीजच्या संदर्भात, पशूंच्या संदर्भात, ज्यांना बिचाऱ्यांना बोलता येत नाही आहे त्यांच्या संदर्भात आता त्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आपण आज शेतकऱ्यांच्या गायींची या ठिकाणी येऊन माहिती घेतली. काय सांगाल केंद्राच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने, काय सांगाल याच्याबद्दल? नक्कीच, आपण बघितलं असेल की सध्या लंपी या व्हायरल डिसीजबद्दल खूप सतर्कताचे आदेश केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना दिले आहेत, काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना शक्य होईल ती सगळी मदत केंद्र आणि राज्य सरकार पोहोचवत आहे. आज आपण लंपीच्या एका बाधित गाईला मी इथे बघितलं सिन्नर तालुक्यामध्ये. आपल्या जिल्ह्यात जवळपास अशा वेगवेगळ्या तालुक्यांमधून आतापर्यंत जवळपास 24 ठिकाणी गाई बाधित झाल्या होत्या, परंतु त्याच्यापैकी 18 व्यवस्थित झालेल्या आहेत आणि आता इथे ज्या आहेत या गावामध्ये त्या 1-2 गाई आहेत की ज्या आता ॲक्टिव्ह केस म्हणून आपण बघतोय, बाकीच्या पण ॲक्टिव्ह केसेस आहेत. सुदैवाने कुठलीही याच्यामध्ये गाय मृत्यूमुखी पडलेली नाही आहे. याला कारण मी असं म्हणेल की मागच्या वर्षी देखील याच्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगलं लसीकरण मोहीम राबवली गेली होती. मागच्या वर्षी देखील या केसेस जिल्ह्यामध्ये होत्या आणि त्यानंतर वॅक्सिनेशन पण झालं. कदाचित त्या वॅक्सिनेशनचा एक चांगला इम्युनिटी डेव्हलप असल्यामुळे ह्यावर्षी जरा इथे प्रभाव कमी असेल, पण तरीही प्रशासन काळजी घेत आहे आणि आपल्या जिल्ह्याभरामध्ये जिथे बाधित गायी आहेत तिथ्या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत की तिथल्या प्रत्येक जनावरांना वॅक्सिनेशन देऊन द्यावं. तर अशी संख्या जवळपास निर्धारित केलेली आहे 16,800 ज्या बाधित गाईच्या आसपासच्या एरियामध्ये. त्यापैकी आतापर्यंत जवळपास 12,000 वॅक्सिनेशन झालेलं आहे जनावरांचं. उर्वरित येत्या 1-2 दिवसात पूर्ण होईल. परंतु आमची हीच विनंती राहील की आमच्या शेतकऱ्यांना सध्याच्या काळामध्ये अनेक संकटांना आम्ही सामोरं जाताना बघत असताना एकीकडे अतिवृष्टी झाली, दुसरीकडे आता कोरोनाचं संकट संपत नाही आणि तिसरीकडे आता हा लंपी व्हायरस, मला वाटतं सगळ्या बाजूने ही
आता संकटांची मालिका आमच्या शेतकरी बांधवांवर आलेली आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून ती मदत पोहोचते की नाही यासाठी मी देखील आज इथे आली आणि इथले खासदार महोदय माननीय गोडसे साहेब असतील, आमदार महोदय माननीय फुकटे साहेब असतील, यांनी देखील याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आमची सगळ्यांची हीच यामधनं एक आपल्या माध्यमातून मी एवढीच विनंती करेल की शेतकऱ्यांनी सतर्क राहा. आपल्या जनावरांमध्ये जर असे काही आजूबाजूला इतर जनावरांना असे इन्फेक्शन दिसत असेल तर तात्काळ अधिकाऱ्यांना याबाबतीत सूचना द्या आणि आपल्या देखील जनावरांना असे काही आजाराचे सिम्टम्स त्याचे हे दिसत असतील तर तात्काळ डिपार्टमेंटला कळून त्यांची मदत घ्या. आणि तशी आमची सगळी जिल्हा लेवलची टीम असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणची टीम असेल की गावागावात एक अवेअरनेस प्रोग्राम पण करते आहे. त्या गाईला होणाऱ्या त्रासांना वेगवेगळे मेडिसिन औषधं पुरवण्याचं काम देखील जिल्ह्याच्या लेवलपासून काम चालू आहे. या बाबतीत आपण सतर्क राहावं ही आपल्या माध्यमातून मी सूचना करून प्रत्येक शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करतो. आता काही ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत की विशेष करून हे जे इंजेक्शन आहे तसं काही फार महाग नाही आहे, परंतु खाजगी 80 रुपयापर्यंत प्रत्येक गाईकडून गाईच्या मालकाकडून किंवा जे मेन ज्या हॅलो नको जे काय आहे त्या ठिकाणी 80 रुपये वगैरे अशा दराने घेतलं जातं अशा काही तक्रारी आहेत आपल्याकडे, याबद्दल काही माहिती आहे किंवा काय सूचना आहेत मोबाईल प्लीज. याबाबतीत केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स अशा आहेत की ज्या आता इन्फेक्टेड असतील गाई त्या बाजूच्या 5 किलोमीटरच्या परिघामधल्याच जनावरांना आत्ताचं वॅक्सिनेशन झालं पाहिजे ह्या गाईडलाईन्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून ती गरज नाही आहे, पण तरी देखील काही ठिकाणी असं कोणी चुकीच्या पद्धतीने पैशांची मागणी करून वॅक्सिनेशन करत असेल तर त्याबाबतीत आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांशी आणि जिल्ह्यातल्या पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी गर्दी साहेबांशी बोलणं झालं आणि त्याबाबतीत सूचना आणि कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले की अशा चुकीच्या पद्धतीने ह्या संकट काळामध्ये तरी शेतकऱ्यांची फसवणूक करून पैशांची मागणी करू नका, त्याबाबतीत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि आपल्या माध्यमातून मी हेच म्हणेन की जिथे गरज आहे जे प्रोटोकॉल्स दिलेले आहेत, जसं करोनाच्या काळात प्रोटोकॉल लागले आणि ती पेशंट आणि ते आपण जी यंत्रणा उभी केली तीच आता लघवीच्या बाबतीत पण केलेली आहे, त्याच्यामुळे न घाबरता शासन तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे, त्यांना सहकार्य करा आणि चुकीच्या पद्धतीने कोणी असं करत असेल तर त्यांची देखील तक्रार करा. पूरी देश की जिम्मेदारी आप पर है तो ये तो महाराष्ट्र और आप नासिक जिले की आप यहाँ की सुपुत्री है, ये तो राज्य का और जिले का हो गया, लेकिन पूरे देश के बारे में इस डिसीज के बारे में क्या कंडीशन है, सेंट्रल गवर्नमेंट इसके बारे में क्या क्या कर रही है? आपने जो सवाल उठाया कि पूरे देश में आज ज़्यादातर मैं कहूँगी कि राजस्थान है, उत्तर प्रदेश है, गुजरात है, कुछ मध्य प्रदेश पर महाराष्ट्र में लंपी वायरस इन्फेक्शन तो कैटल्स में पाया गया है. और भारत आज जो लंपी हजार आलेला आहे आज पूर्ण भारतभर आहे, पण त्यात राजस्थानपासून याची सुरुवात झालेली आहे. तो तसंच आपल्या आज सिन्नर तालुक्यात वावी पांघरे येथे जनावरांना जास्त प्रमाणात झालं आहे, त्यामुळे आज आपल्या भारताच्या आरोग्यमंत्री माननीय भारतीताई पवार या आज या आजाराचं निदान करण्यासाठी आणि आज त्यांचे जे जनावरांचे डॉक्टर आहेत त्यांची पूर्ण टीम सिन्नर तालुक्यात दाखल झालेली आहे. आणि आज आरोग्याचं जर म्हटलं जसं माणसाचं करोनापासून जसा माणसानं त्रास झाला तसाच या लंपी आजारापासून जनावरांना असे मोठे मोठे फोड येणे असे बरेच आजार त्यांना झालेले आहेत. तर याच्यापासून या दुधावर किंवा दुभत्या जनावरांवर काही मोठा परिणाम होऊ नये यासाठी याची आज तपासणी केली जाईल आणि याच्यावर आज औषधं कुठल्या पद्धतीचे द्यायचे याची आज चाचपणी केली जाईल. आणि भारतीताईंच्या मार्गदर्शनाखाली आज हे जे जनावरांचे वैद्यकीय अधिकारी आहेत यांच्याशी आज भारतीताईंची बोलणी करून आणि त्याचं ज्या शेतकरी आहेत हा यांचा शेतीच्या बरोबर दूध हा व्यवसाय जोरात असतो आणि त्या दुधाच्या व्यवसायावर आज ही मोठी हानी आलेली आहे. तर लोकांना जनावरांना आजार झाले म्हणजे लोकं घाबरतात आणि दूध वापरण्यातसुद्धा लोकांना त्याचं हे होतं किंवा इकडं तिकडे बघितल्यावर जनावरांच्या दुधाचा बरेच लोक उपयोग करीत नाही, म्हणून आज शेतकऱ्यांना आलेली हे संकट टाळण्यासाठी आज भारतीताईंनी आज पहिला सिन्नर दौरा घेतलेला आहे. या सिन्नर दौऱ्यात सर्व तालुक्यातील लोकांनी सहकार्य करतील आणि भारतीताईंना
जे डॉक्टर आलेले आहेत जनावरांचे त्यांचं पण आज हे निदान करतील आणि त्याच्यावर मोठ्या प्रशासनाकडून त्या औषधांची किंवा याची जनावरांसाठी कुठले औषधं तयार होतील हे त्यांना सर्व नियोजन सांगतील आणि बाकी तरी याच्या आपल्या तालुक्याला बरीच असे मदत करून सहकार्य करून औषधं गोळ्यांची पूर्तता करण्याचे आम्ही त्यांना निवेदन देणार आहे. धन्यवाद. या गावामध्ये इथे जमलेले सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माननीय भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पांघरी या गावामध्ये आम्ही जमलेलो आहोत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्ण भारतामध्ये जो आजार आला आहे जनावरांसाठी लंपी हा आजार, तर या आजाराच्या उपचारासाठी भारतीताई आणि डॉक्टर जे काही मदत करतील त्यापासून जनावरांचं वरती उपचार होईल. आणि आजकाल लोक म्हणजे कसं दूध घ्यायला पण घाबरतात, जनावरांच्या अंगावरती फोड आलेले आहे, तर त्यावरती जो काही उपचार होईल आणि लवकरात लवकर त्या आजाराचं निवारण होईल यासाठी उपचार करत आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर. स्टार 24 फास्ट न्यूज.